नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे एक महिन्याचा भारत भ्रमण करून मी आता परत पुण्यात आलेलो आहे कारण शेवटच्या मॅचच्या अगोदर थोडीशी गॅप आहे आणि मग इथनं बँगलोरला जायचंय शेवटची मॅच कव्हर करायला परंतु मनात जो विचार होता तो शेवटच्या मॅचचा होता शेवटच्या म्हणजे कुठल्या ईडन गार्डनला झालेल्या भारतीय संघाच्या शेवटच्या मॅचचा कारण ह्याच्यामध्ये किती योगायोग जमून आले ऐंशी हजार प्रेक्षकांच्या साक्षीनं अक्षरशः विराट कोहलीने आपला वाढदिवस साजरा केला आणि जसं बोललं गेलेलं आहे की त्यांनी स्वतःची स्क्रिप्ट नाट्यमय पद्धतीने स्वतः लिहिली आणि मैदानावरती एक्झिक्यूट केली म्हणून कालच्या सामन्यानंतर मॅच रिपोर्ट तुम्हाला सादर करताना मी शब्द दिलेला होता की आज तुमच्यासमोर विराट कोहलीची जी मला माहिती आहे ती कहाणी सादर करीन विराटनी एकोणपन्नासावं शतक काढलं सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली आणि खरोखर या सगळ्या आनंदाचा साक्षीदार होण्याचं मला भाग्य मिळालं आणि मी हजार वेळा हे म्हणेन की काहीतरी माझं नक्कीच गेल्या जन्मीचा पुण्य आहे त्यामुळे विराट कोहलीची कहाणी सांगण्या अगोदर तुम्हाला एक नम्र विनंती करतो कृपया माझा यूट्यूब चॅनल आता पंच्याऐंशी हजाराचा टप्पा ओलांडून पार केलेला आहे दोन आठवडे उरलेले आहेत वर्ल्ड कप फायनलसाठी आणि या दोन आठवड्यामध्ये म्हणजे पुढच्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये उरलेले पंधरा हजार सुद्धा पूर्ण करायचे त्यामुळे तुमच्या मदतीची तुमच्या पाठिंब्याची नितांत गरज आहे तेव्हा अजिबात वेळ घालवू नका तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसलं तर तुम्ही तर कराच तुमच्या क्रिकेटप्रेमी मित्रमैत्रिणींनासुद्धा जरूर सांगा सबस्क्राईब करायला कारण कसंही करून या वर्ल्डकपच्या अगोदर एक लाख सबस्क्रायबरचा यूट्यूबचा आकडा आपल्याला पार करायचा आहे विराटच्या कहाणीच्या बाबतीत मी एवढंच म्हणेन दोन हजार मला वाटतं सहाची गोष्ट असेल की ज्यावेळेला दिल्लीत कुठला तरी सामना कव्हर करायला मी गेलेलो होतो सामना ती अजून दोन तीन दिवसांनी होता म्हणून लोकल पत्रकार जो होता तो म्हणला लेले साहेब चलो एक बच्चे को तुम्ही खेळते दिखाता दिखाताहू क्या आपका फील आता है आप बोलो आणि त्याच्यानंतर आम्ही रेल्वेच्या ग्राउंडवरती गेलो तिथे एक मुलगा खेळत होता ज्याचं नाव होतं विराट कोहली पंजाबी लोक जशी लहानपणी थोडेसे असे चबी चिक्स असतात तसे असे फुगलेल्या गालाचा प्रचंड उत्साह अंगात जो मीकडून तिकडं पळतोय डाईव्ह मारतो आहे मैदानावरती आनंद घेतो आहे असं ते विराट कोहलीचं स्वरूप होतं आजही वेगळं नाही आहे दिसण्याच्या बाबतीत कदाचित थोडंसं नक्की असेल परंतु तोच उत्साह तीच जिगर आणि तीच काय म्हणतात त्याला एनर्जी ही त्याच्या खेळण्यामध्ये इतक्या वर्षानंतरसुद्धा दिसते त्याला बॅटिंग करताना पाहिलं त्याच्या बॅटिंगमध्ये सहजता होती तंत्र अगदी काही फार अफलातून नव्हतं पण त्याला रन्स कशा करायच्या हे बरोबर माहिती होतं बॉल गॅपमध्ये कसा ढकलायचा बॉल फिल्डरपर्यंत कसा पोचून द्यायचा नाही आणि नंतर त्या उत्साहाच्या भरामध्ये एक किंवा दीडच्याऐवजी दोन रन पळून काढायचा तो प्रयत्न करत होता या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर मी म्हटलं आय आय काहीतरी या पोराच्यात नक्की आहे तेव्हा तो स्थानिक पत्रकार म्हणाला तुम्ही जसा म्हणायचा ना मुंबईचे लोक की अरे हा सचिन तेंडुलकर मोठा क्रिकेटर होणार तसं मी तुला आत्ता सांगून ठेवतो की हा मोठा क्रिकेटर होणार आज इतक्या वर्षानंतर ही कहाणी मला एवढ्याकरता आठवली कारण विराट कोहलीचं सुद्धा अगदी पदार्पणापासनं आत्तापर्यंतचं सगळं रूप मी पाहिलेलं आहे त्याची कारकिर्द जवळून बघण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे मुख्य क्रेडिट जे आहे ते त्याच्या कष्टाला जातं त्याच्या कोचला जातं की ज्यांनी त्याला घडवलं आणि त्याच्याबरोबर जसं धोनीच्या बाबतीत झालं होतं की कुणीतरी त्या हिऱ्याची पारख करायला लागते तसं विराट कोहलीच्या बाबतीत झालेलं होतं कारण एकीकडे एक अंडर नाईन्टीनचा वर्ल्ड कप त्यांनी रवींद्र जडेजाबरोबर जिंकलेला होता ही पण एक गमतीची गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर नॅ सिलेक्शन कमिटीचे चेअरमन चे दिलीप वेंगसरकर म्हणले या पोराच्यात मला गुणवत्ता दिसते आता याला ज्युनियर क्रिकेट खेळवायला नको याला वरचं क्रिकेट खेळूया कारण खरी याची सत्वपरीक्षा खरा हा घडणं हे तिथंच होईल दोन हजार आठ साली श्रीलंकेमध्ये दिलीप वेंगसरकरांनी अक्षरशः हट्टानी पेटून विराट कोहलीला इंडियन टीममध्ये खेळायची संधी दिली पहिल्या सामन्यामध्ये त्याला यश मिळालं नाही ज्यावेळेला तो दिल्ली संघाकडनं रणजी ट्रॉफी खेळला तेव्हा आकाश चोप्रा गौतम गंभीर शिखर धवन मिथून मनास एकाहून एक सरस खेळाडू हे त्याच्या टीममध्ये होते आणि त्यावेळेची एक कहाणी अगदी सगळ्यांना जी माहिती आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो की दिल्लीचा रणजी ट्रॉफीचा सामना चालू असताना दुर्दैवाने विराट कोहलीच्या वडिलांचं देहावसान झालं ते देवाघरी गेले विराट कोहली अक्षरशः तुम्हाला सांगतो घरी आला त्यांनी अंत्यदर्शन घेतलं परत ग्राउंडवरती गेला तो मॅच खेळला आणि नंतर त्यांनी अंत्यसंस्कार केले हे सगळं करत असताना त्याच्या कुटुंबियांनी सुद्धा त्याला साथ दिली परत एकदा मला सचिन तेंडुलकरच्या बाबतीत त्याचं म्हणजे सारखी कंपॅरिझन करायची नाही पण सचिनच्या वडिलांचं असंच देवाघरी जाणं जा वेळेला वर्ल्ड कप चालू असताना झालेलं होतं तेव्हा इंग्लंडहून सचिन परत आलेला होता अंत्यसंस्कार करून परत इंग्लंडला गेला आणि पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी शतक केनियाविरुद्ध ठोकलं होतं विराटनी काहीसा तसाच प्रकार रणजी ट्रॉफी सामन्यामध्ये करून दाखवलेला होता या सगळ्या गोष्टी निवड समिती बघत होती म्हणून त्याला भारतीय संघात घेतलं गेलं आणि तुम्ही गंमत बघा विराट कोहलीला आल्यापासनं घवघवीत यश मिळालेलं नाहीये तो सुरुवातीला संघामध्ये होता नंतर तो संघाच्या बाहेर सुद्धा गेला आणि नंतर परत एकदा वेंगसरकरांच्या नजरेत तो आला कारण वेंगसरकरांनी त्याला इंडिया ए टूरमध्ये न्यूझीलंडमध्ये मला वाटतं का ऑस्ट्रेलियामध्ये एका सामन्यामध्ये खेळताना पाहिलं ज्या सामन्यामध्ये ओपनिंग बॅट्समन हा अडचणीत आलेला होता त्याला दुखापत झाली विराट कोहलीने हात वर करून सांगितला मी जायला तयार आहे कारण तो टीममध्ये नव्हता अकरामध्ये नव्हता आणि त्या खेळाडूला दुखापत झाली यांनी हात वर करून सांगितलं मला जायचं आहे कारण त्याला कुठली तरी संधी हवी होती त्या सामन्यामध्ये त्यांनी जबरदस्त बॅटिंग केली परत एकदा निवड समितीला कळलं की अरे बाबा या खेळाडूमध्ये दम आहे आणि नंतर एक लक्षात इथं घेतला पाहिजे लाईफ लेसन सुरुवातीला आल्यानंतर तुम्हाला यश मिळतं असं अजिबात नाही परंतु त्याच्यातनं तुम्ही खचून जायचं नसतं जसं मोठे खेळाडू सांगतात की आयदर यू विन ऑर यू लर्न तुम्ही हारत कधीच नाही असं खेळाडू मानतात आणि म्हणून ते सतत पुढचा प्रवास करतात हा लाईफ लेसन मला त्यातनं शिकायला मिळाला विराट कोहलीनी नंतरच्या काळामध्ये वेगळ्या प्रकारचे कष्ट केले आणि भारतीय संघामध्ये परत एकदा तो आला आणि त्यावेळेला काळ जो होता मला एक अजून एक काळ आठवतो आणि तो म्हणजे दोन हजार दहा सालचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा विराट कोहली भारतीय संघात आलेला होता आणि त्यावेळेला त्यांनी बऱ्यापैकी छाप पाडलेली होती असं दिसत होतं की भारताच्या अकरा सालच्या वर्ल्ड कप संघामध्ये सुद्धा त्याचा समावेश होणार आहे आणि त्यावेळेला एक गोष्ट घडलेली होती की त्याच्यातली गुणवत्ता ही सगळ्या खेळाडूंना दिसत होती त्यावेळेला वीरेंद्र सेवाग जो दिल्लीचा त्याचा सिनियर सहकारी होता मी वीरेंद्र सहवागला भेटायला गेलेला असताना त्यांनी अक्षरशः बोलवलं आणि विराटला सांगितलेलं होतं त्याचं टोपण नाव या खेळाडूंच्या मधलं चिकू आहे तो म्हटला चिकू एक ध्यान ध्यानमे रखना वन डे आप खेळ बहुत अच्छी बात शायद आप वर्ल्ड कप के टीम मे आओ आ जाओगे बहुत अच्छी बात लेकिन एक बात ध्यान में रखना प्लेयर किंवा बॅट्समन ओळखला जातो तो टेस्ट क्रिकेटमधनं त्यामुळे टेस्ट क्रिकेटमधनं तुझी नजर काढू नको वन डे क्रिकेट खेळ टी ट्वेंटी क्रिकेट खेळ एन्जॉय कर काही प्रॉब्लेम नाही परंतु टेस्ट क्रिकेटमधनं तुझी नजर काढू नको कारण अखेर तिथे केलेल्या रन्सवरनं तुझी पारख केली जाते आणि त्यावेळेला विराट कोहलीनी सहवागला शब्द दिला होता की पाजी मैं जुबान देता हूं की टेस्ट क्रिकेट के बारे में मैं कभी हलका नहीं लूंगा इनफॅक्ट मैं जितोड कोशिश करूंगा वहां अच्छा करू दोन हजार अकरा सालच्या वर्ल्ड कपची घोषणा व्हायच्या अगोदर एका कार्यक्रमासाठी सचिन तेंडुलकर पुण्यात आलेला होता आणि त्यावेळेला सचिननी स्पष्ट सांगितलेलं होतं तू बघ विराट कोहलीला घ्यायलाच लागेल कारण त्या पोरामध्ये फिल्डिंगची एक धमक आहे बॅटिंगची एक धमक आहे त्यामुळे धोनी काय निवड समिती काय त्याला बाहेर ठेवू शकणार नाही आणि झालं तसंच विराट कोहली दोन हजार अकराच्या कपमध्ये आला धोनीने त्याला नुसतं संघात नाही घेतलं तर त्याला खरी संधी दिली कशी तर त्याला चार नंबरला बॅटिंगची संधी दिलेली आहे तुम्ही स्कोर कार्ड काढून बघा आणि ज्या वेळेला भारतीय संघ पहिला सामना बांगलादेशमध्ये बांगला विरुद्ध खेळला तेव्हा विराट कोहली चार नंबरला खेळला आणि पहिल्या वर्ल्डकपच्या सामन्यामध्ये भारताकडून खेळत असताना त्यांनी शतकही केलं होतं अर्थात त्याला योग्य दिशा दाखवणाऱ्या वीरेंद्र सेवागनी त्या सामन्यामध्ये भलं मोठं शतक केलेलं होतं त्याच्यानंतर वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली खेळला आणि त्यांनी काय कामगिरी केली आपण सगळ्यांनी पाहिली दणाणून सोडलं असं अजिबात म्हणणार नाही पण उपयुक्त कामगिरी त्यांनी नक्की केलेली होती काही छान कॅचेसही पकडले होते परंतु त्याच्याबरोबर विराट कोहलीच्या विचारातली प्रगल्भता ही एका वाक्याने दिसून आली की ज्या वेळेला भारताने वर्ल्ड कप जिंकला सचिनची खांद्यावरनं मिरवणूक काढण्यात आली त्यावेळेला विराट सुद्धा त्याला बराच वेळ खांद्यावरती घेतलं होतं आणि ती मिरवणूक संपल्यानंतर तिकडल्या कॉमेंटेटरनी विचारलं अरे सचिन तेंडुलकरला तू खांद्यावर घेऊन फिरत होतास तो म्हणला इतके वर्ष सचिन तेंडुलकरनी भारतीय क्रिकेट संघाला खांद्यावर घेऊन जबाबदारी पेरलेली आहे त्याला थोडा वेळ खांद्यावर घेतलं तर काय आणि हे आमचं सौभाग्य आहे ही गोष्ट खरोखर अक्षरशः भावण्यासारखी होती त्याच्यानंतर विराट कोहलीने मागे वळून पाहिलेलं नाही आहे भारतीय संघाचा मग ते टेस्ट क्रिकेट असो ते वन डे क्रिकेट असू देत ते टी ट्वेंटी क्रिकेट असू देत सगळीकडे तो भारतीय संघाचा एक मुख्य खेळाडू बनला अजून एक कहाणी मला इथं शेअर करायची वाटते आणि ती दोन हजार तेरा सालची आहे ज्यावेळेला सचिन तेंडुलकर निवृत्त झाला त्यावेळेला काय काय झालं मी उगाच पालला लावणार नाही परंतु जेव्हा सचिन खऱ्या अर्थाने मैदानावरती शेवटचं पाऊल ठेवून डोळे भरलेल्या नजरेने तो मध्ये परतला तेव्हा त्यांनी असा टॉवेल डोक्यावरती घेतला होता आणि तो नेहमी ज्या खुर्चीवरती बसतो वानखेडे स्टेडियमच्या ड्रेसिंग रूममध्ये तिथं बसून तो ढसा ढसा रडत होता क्रिकेटपासनं दूर जाणं हे त्याला झेपत नव्हतं पण तेच अखेर आयुष्याचं सत्य होतं कोणाची हिंमत होत नव्हती की सचिनला शांत कसं करायची त्यावेळेला विराट कोहली त्याच्याजवळ गेला अक्षरशः त्यांनी तो टॉवेल बाजूला केला आणि सचिनच्या पायाशी तो बसला आणि तो म्हणला पाजी अगर आप रोगे तो हमारा क्या होगा असं म्हणून सगळेजण रडायला लागलेले होते आणि त्याच्यानंतर विराट कोहलीनी एक अत्यंत मौल्यवान गोष्ट सचिन तेंडुलकरला भावनेच्या भरामध्ये प्रेमाच्या नादामध्ये प्रेझेंट केली होती ते म्हणजे त्याला त्याच्या वडिलांनी दिलेला मनगटाला बांधायचा लाल धागा तो त्यांनी जपून ठेवलेला होता आणि तो त्यांनी सचिनला दिला सचिन म्हणला हे काय आहे तेव्हा त्यांनी सांगितलं हा मला वडिलांनी दिलेले धागा आहे मला मा ह्याच्यासाठी मा मी या गोष्टीसाठी माझ्यासाठी खूप मोल आहे सचिन म्हणला हे मला देऊ नको तुझ्याकडेच ठेव आणि ही तुझ्या वडिलांची आठवण आहे पण तुझे ज्या प्रेमाने मला हे दिलंस ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही आणि मग सचिन शांत झाला आणि सगळ्यांच्यात मिसळला ही गोष्ट विसरता येणार नाही मी स्वतःला अजून एका बाबतीतलं की समजतो गावस्करांचा खेळ मला याची देही याची डोळा बघता आला गावस्करांनी टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदा दहा हजार धावा होऊ शकतात हे दाखवून दिलं गावस्कर रिटायर झाले त्यावेळेला पोटात खड्डा पडला होता की अरे आता काय होणार परंतु क्रिकेट देव भारतीय संघावरती लट्टू होता त्यांनी सचिन तेंडुलकरला काय म्हणतात त्याला मैदानावरती आणलं आणि त्याच्यानंतर सचिन तेंडुलकरनी काय करून दाखवलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्यावेळेला सचिन तेंडुलकर दोन हजार तेरा साली निवडून निवृत्त झाला त्यावेळेला आपल्याला वाटलं होतं की बाप रे भारतीय संघाचा आता काय बॅटिंगचा आधार कोण बनणार कारण तोपर्यंत सचिनबरोबर लक्ष्मण अगोदर गेलेला होता द्रविड अगोदर गेलेला होता गांगुली अगोदर गेलेला होता सेहवागचंसुद्धा जाणं पक्कं झालेलं होतं पण त्यामुळे कोण येणार असं वाटत असताना विराट कोहली उदयाला आला आणि त्यांनी नंतरच्या काळामध्ये जे काही स्वतःच्यात बदल केले ते लक्षणीय होते कारण ह्याच्यामध्ये कुणीतरी तुम्हाला काहीतरी सांगतं तुम्ही ऐकता असं नाही कधी कधी तुम्ही ऐकता पण तू तेवढ्या गांभीर्याने घेत नाही परंतु जेव्हा तुम्हाला सेल्फ रिअलायझेशन होतं हा फार महत्त्वाचा शब्द आपल्या आयुष्यामध्ये आहे की सेल्फ रिअलायझेशन जेव्हा तुम्हाला स्वतःचं स्वतः कळतं आपल्याला आता काय करायला पाहिजे ती गोष्ट एकदा विराट कोहलीच्या बाबतीत झाली जेव्हा आय पी एलमध्ये त्याला मोठं अपयश आलं त्यांनी आरशात पाहिलं आणि त्याला कळलं की जर आपल्याला जगातला सर्वोत्तम फलंदाज बनायचा असेल आपल्याला यश मिळवायचं असेल भारतीय संघाला सामने जिंकून द्यायचे असले तर हा बेशिस्तपणा चालणार नाही त्या क्षणापासनं विराट कोहलीने अक्षरशः फिटनेसचा एक वेगळा ध्यास घेतला अब्रट चब्रट खाणं तर फार लांब राहिलं गोड खाणं त्यांनी थांबवलं नंतर टप्प्याटप्प्यानी नॉनव्हेज खाणं त्यांनी थांबवलं आणि स्वतःच्या आहारामध्ये कमालीची शिस्त आणली आणि त्याच्याबरोबर फिटनेसवरती त्यांनी केलेली मेहनत आणि त्याच्यात ठेवलेलं सातत्य हे वेगळ्या लेवलचं होतं त्यामुळे भारतीय संघालाही त्यांनी तो, त्या तो फिटनेसचा जो रूल होता तो लागू केला ज्याला योयो टेस्ट म्हणतात त्या योयो टेस्टचा सुरुवातीला सगळ्यांना जाच वाटला पण नंतर कळून चुकलं की जर ती फिटनेस लेवल ठेवली तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण काय करू शकतो विराट कोहलीला अजून एका बाबतीत मोठं श्रेय मला द्यायला आवडेल आणि ते श्रेय आहे की त्यांनी परदेशात जाऊन कसोटी क्रिकेटमध्ये दणदणीत कामगिरी करून सिरीज जिंकण्याचा जो पराक्रम करून दाखवला त्याचा पाया त्यांनी रचला त्या पायामध्ये त्याच्या स्वतःचा परफॉर्मन्स तर भन्नाट होताच पण त्याच्याबरोबर त्यांनी फास्ट बोलर्सना जे पाठबळ दिलं त्यांना घडवण्याच्या नादामध्ये जे लक्षणीय काम केलं त्याला माझ्या मते खूप महत्त्वाचं आहे कारण भारतीय संघाचे फास्ट बोलरची फळी जेव्हा निर्माण झाली तेव्हा परदेशात जाऊन आपण सातत्याने उत्तम कामगिरी करोल करू लागलो ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन हरवण्याचा पराक्रम आपण करू शकलो इंग्लंडला इंग्लंडमध्ये जाऊन टक्कर देण्याचा पराक्रम आपण करू शकलो भारतात तर कुठल्याच टीमला विराट कोहली कॅप्टन असताना त्यांनी उभंच राहून दिलं नाही सगळ्यांना अक्षरशः हरवलेलं आहे म्हणून हे क्रेडिट त्याला जातं मधल्या काळामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये एक गोड वळणसुद्धा आलं आणि ते म्हणजे एका शॅम्पूची जाहिरात करत असताना तो अनुष्का शर्माच्या प्रेमात पडला अनुष्का शर्मा त्याच्या प्रेमात पडली त्याच्यातला एक गमतीदार किस्सा मला आठवतो वेस्ट इंडिज दौऱ्यावरती भारतीय संघ गेलेला असताना अनुष्का आणि विराट कोहलीचं लग्न झालेलं नव्हतं परंतु ते अनुष्का शर्मा त्याच्याबरोबर वेस्ट इंडिजला आलेली होती एका छोट्याशा दुकानामधनं अक्षरशः पाण्याच्या बाटल्या विकत घेत असताना विराट कोहली मला तिथं भेटला आणि मला म्हटलं सर कैसे हो क्या चल रहा है राहला बहुत खुश हूँ टूर भी अच्छा चल रहा है आणि त्यावेळेला तो म्हणला की इनसे मिलो म्हणजे अनुष्का शर्माकडे बघून म्हणला इनसे मिलो म्हणलं किनसे मिलो तो म्हणला कमाल करते हो सर इनसे मिलो म्हणलं कोण मै नाही जाणता हे कोण आहे अनुष्का शर्माला सुद्धा कळलं की मी नाटक करतोय ती हसायला लागली तो म्हटला सर क्या बात कर रहे हो आप तो जानते बिलकुल जाणता नाही कोण आहे तेरी मासी आहे चाची आहे बहन आहे भाभी आहे कोण आहे आणि वि अनुष्का शर्मा जोरजोरात हसायला लागली आणि त्याच्यानंतर विराट कोहलीने तिचा हात हातात घेतला आणि म्हणला सर कमाल करते हो मी इतनाही करूंगा कहूंगा असं म्हणून तो थांबला आणि त्याच्यानंतर अनुष्का म्हणली मी बी सुनना चाहती हू सर की ये क्या बोलना चाहता है म्हणलं बोल यार ये कौन आहे कोण आहे तेरी तेव्हा हातात हात घेतला आणि प्रेमाने तिच्याकडे बघत म्हणला सर ये मेरी जान आहे अरे म्हटलं विराट एवढी एक शब्द बोलायला तुला एवढा वेळ का लागला आणि त्याच्यानंतर आम्ही तिघही जण हसत बसलेलो होतो विराट कोहली जेव्हा अनुष्का शर्माच्या प्रेमात पडला तेव्हा राहुल द्रविड मला म्हटला होता ही खरोखर सुनंदन क्रिकेट देवाची कृपा आहे कारण विराट कोहली हा आत्ताच्या क्षणाला एका चांगल्या तरुणीच्या प्रेमात पडणं त्या रिलेशनशिपमध्ये तो सिरियस असणं याच्यासारखी चांगली गोष्ट नाही कारण त्यामुळे त्याचं क्रिकेटवरती लक्ष केंद्रित राहील मैदानाबाहेर त्याची शिस्तही कायम राहील आणि तेच झालेलं दिसलं अनुष्का शर्मानी त्याच्या आयुष्यामध्ये आणलेला बदल हा लक्षणीय होता शांत झाला तो मैदानाबाहेर आणि मैदानावरती तो कॉन्सन्ट्रेट करायला लागला विराटनी क्रिकेटच्या मैदानावरती काय करून दाखवलं आहे हे मी तुम्हाला सांगण्याची खरंच गरज आहे का एकोणपन्नास एक दिवशी शतक त्यांनी केलेली आहे जी गोष्ट कमाल आहे चेसचा तो बादशाह समजला जातो कारण धावांचा पाठला किती मोठी धावसंख्या असली तरी तो किती शांतपणे ती एक्झिक्यूट करतो हे आपण बघितलेलं आहे आणि हे करत असताना सतत त्याच्या डोक्यामध्ये सामना जिंकण्याचा सा विचार असतो फिल्डिंग करत असताना प्रत्येक बॉलला तो अक्षरशः आपला जीव ओतून देत असतो हे सगळ्या ज्या गोष्टी आहे याचा परिणाम हा भारतीय संघातल्या खेळाडूंवरती होत असतो परंतु हे सांगत असताना विराट कोहलीची एक सॉफ्ट बाजू मला तुम्हाला सांगायला आवडेल कारण ही गोष्ट मी अगोदर सुद्धा एकदा सांगितलेली असेल कदाचित मला माहीत नाही एकदा काळ असा होता की सिंहगड रोडला एक वृद्धाश्रम आहे आभाळ माया नावाचा माझी मैत्रीण जी डॉक्टर आहे ते ती चालवते आणि तिथे जवळजवळ पन्नास पेक्षा जास्त आजोबांना ती सांभाळत असते आणि त्या संस्थेला भेट देण्याचं माझ्या डोक्यात होतं विराट कोहलीला मी विनंती केली होती की के बाबा रे तू येशील का तर तो म्हणला सर कैसे करेंगे म्हटलं अरे आय पी एलच्या वेळेला जेव्हा तू पुण्यात मॅच असेल मुंबईची मॅच खेळून पुण्यात तुम्ही येणार असाल त्यावेळेला आपण अरेंज करू आणि मी त्याला शब्द दिला की जोपर्यंत बाय रोड बँगलोर रॉयल चॅलेंजर्सची टीम मुंबईहून पुण्याला येईल तोपर्यंत मी हा कार्यक्रम करून तुला तुमच्या हॉटेलमध्ये सोडेल तो म्हणला एक आप करोगे कैसे म्हणलं छोड मॅ अरेंज करता त्याच्यानंतर मी चॉपरची व्यवस्था केलेली होती आणि ते चॉपर जे होतं ते महालक्ष्मी रेस कोर्सवरनं उडालेलं होतं मी कधी तो प्रसंग विसरणार नाही मी मध्ये बसलेलो होतो माझ्या डावीकडे त्यावेळेला सुद्धा दहा हजार कोटीचे मालक असणारी व्यक्ती होती आणि माझ्या उजवीकडे कंपनी म्हणतोय दहा हजार कोटी होणारी मालक अशी व्यक्ती बसलेली होती म्हणजे डावीकडे सायरस पुनावाला होते आणि उजवीकडे विराट कोहली बसलेला होता आणि त्याच्यानंतर आम्ही पुण्यात आलो आणि मी त्याला बाय रोड कोणालाही सुरक्षा सैनिक नाही पोलिसांना सांगणं नाही काही नाही आणि त्यावेळेला जाताना माझा मित्र अमित भोसलेसुद्धा गाडीमध्ये होता आणि ते गाडी होती जबरदस्त ऑडी कार होती कारण त्यावेळेला विराट कोहली ऑडी एनडॉर्स करत होता आणि अमित भोसले आणि विराट कोहलीची चर्चा चालली होती कार्सबद्दल मग लॅम्बोर्गिनीची भाषा झाली मग फरारीची भाषा झाली मग मी लॅम्बोर्गिनी विकत घेतलेली आहे पण चालवायला वेळ मिळत नाही अशा सगळ्या चर्चा चालू होत्या आणि मी गालातल्या गालात हसत होतो जेव्हा आम्ही आबाळमाया वृद्धाश्रमाला पोचलो त्याच्यानंतर मात्र सगळं रूप पालटलं ही छोटीशी क्लिप मी त्याच्यातली तुम्हाला मुद्दाम इन्सर्ट करायला लावतो आणि तुम्हाला दाखवतो कारण त्यावेळेला विराट कोहली जो धनदांड्यांना भेटायला कदाचित काकू करेल फॅन्सला लांबणं हॅलो करेल त्यांचा सन्मान ठेवेल तो विराट कोहली आभाळ माया वृद्धाश्रमातल्या पन्नास बावन्न आजी आजोबांना पर्सनली जाऊन त्यांच्या खोलीत जाऊन भेटला प्रत्येकालाचा हात धरून त्यांच्याशी दोन शब्द तो त्यांच्याशी बोलला आणि इतकंच नाही तर त्या वृद्धाश्रमाचा एका वर्षीचा जो खाण्यापिण्याचा खर्च आहे तोसुद्धा विराट कोहलीनी एका क्षणामध्ये तो ती समस्या त्यांनी सोडवून टाकली आणि ज्या वेळेला त्या सगळ्या आजी आजोबांना भेटून भारावलेल्या मनाने आम्ही गाडीमध्ये बसलो तेव्हा गाडीमध्ये मी आणि विराट कोहलीच होतो आणि त्याच्यानंतर विराट कोहली खरोखर ढसाढसा रडायला लागला तो म्हणाला सर एक बात बोलू ये ओल्ड एज होम ये चीजही गलत आहे आणि त्याच्यानंतर त्याचं वाक्य होतं मुझे ओल्ड एज होम की बात नाही आहे लेकिन मुझे एक बात पता नाही चलती आपणे अपनोको नकार कैसे देते आपणच आपल्या वृद्ध माणसांना नाकारू कसं शकतो हे त्याचं दुःख होतं आणि त्याच्यानंतर आम्ही दोघं मन मोकळेपणाने रडलेलो होतो ही गोष्ट ही सॉफ्ट बाजू विराट कोहलीची मला कधीच विसरता येणार नाही आणि आता आपण बँगलोरला जाणार आहोत विरुद्ध शेवटचा सामना खेळणार आहोत त्यावेळेला आहे दिवाळी मला ती दिवाळीसुद्धा आठवते हो जेव्हा ए बी डी विलियर्स जो विराट कोहलीचा जानी दोस्त आहे तो त्यावेळेला शंभरावा कसोटी सामना खेळत होता आणि त्यावेळेला समर्थनम नावाच्या एका संस्थेतील अंध क्रिकेट असना जे भारतीय संघाकडनं खेळत होते त्या अंध क्रिकेट क्रिकेटसना विराट कोहली कॅप्टन असताना आम्ही भेटलेलो असतो होतो त्याचे सुद्धा हे फोटो बघा त्यामुळे काय योगायोग आहे बघा म्हणजे दोन हजार सहाची मी पहिली गोष्ट सांगितली आणि आज दोन हजार तेवीस आहे सतरा वर्षांचा चित्रपट माझ्या डोळ्यासमोर अक्षरशः उ उलगडताना मला दिसतोय काय बोलू काय नाही अशी गोष्ट होती आहे एका अर्थाने तो एकदम यारो का यार आहे वेळ खूप कमी असतो त्याच्याकडे बिझी असतो तो सतत पण जेव्हा भेटतो तेव्हा निवांत भेटतो गप्पा मारतो आयुष्याबद्दल बोलतो आयुष्याबद्दलचे त्याचे विचार हे सुद्धा जबरदस्त आहेत कारण सतत तो सकारात्मक विचार करत असतो कधीही तो संकटांचा सामना करायला घाबरत नाही आणि तो तर नेहमी म्हणतो की हे सब चीजे एन्जॉय करणी चाहिए हे गोष्ट मला त्याची आवडते म्हणून विराट कोहलीचं हे यश बघत असताना त्यांनी आत्ता एकोणपन्नासावं शतक ठोकलेलं बघताना माझ्या मनामध्ये हे सगळे विचार दाटून आले आणि म्हणून मॅचच्या अहवालानंतर मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं होतं ही विराट कोहलीची कहाणी मी तुमच्यासमोर सादर करीन ही कहाणी खूप डीप आहे नाही मला माहीत नाही मी पाहिलेला विराट कोहली मला दिसलेला विराट कोहली कॅप्टन म्हणून खेळाडू म्हणून सहकारी म्हणून मित्र म्हणून आणि त्याचबरोबर एक अत्यंत नर्म म्हणजे काय म्हणतात सदृदयी माणूस म्हणून या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर मांडण्याचा मी माफक प्रयत्न केला तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर सांगा फक्त विसरू नका यूट्यूबचा एक लाखाचा आकडा गाठायचा आहे सबस्क्रिप्शनचा तेव्हा तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना सांगायला विसरू नका आणि विराट कोहलीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट पीजमध्ये जरूर लिहा सविस्तर लिहा बाय बाय